हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच NMMMS या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी, त्यालाच आपण जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट, या पेपरचा आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर ही सराव प्रश्नपत्रिका आहे 11 क्रमांकाची. या अगोदर आपण या पेपरच्या 10 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, त्यांच्या जर तुम्हाला लिंक्स पाहिजे असतील तर तुम्ही या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. आणि तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील जे व्हिडिओ असतील त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील. तसेच तुमचे जे काही गरजू मित्र असतील जे NMMS ची परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी हेल्प म्हणून तुम्ही या व्हिडिओच्या लिंक्स त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना परीक्षेसाठी मदत होईल. 26 व 28 साठी सूचना: खालील प्रत्येक प्रश्नात एक अपूर्ण आकृती दिली आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय असा निवडा की अपूर्ण आकृती योग्यरित्या पूर्ण होईल. बघा, आता या ठिकाणी ही आकृती पूर्ण होण्यासाठी आपल्याला पर्यायामधील 1 क्रमांकाची आकृती या ठिकाणी योग्य बसेल. त्यानंतर 27 प्रश्नामध्ये बघा, ही आकृती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी योग्य आकृती बसेल पर्याय क्रमांक 2 ची. त्यानंतर पुढील आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला आकृती बसवावी लागेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मधील. ही आकृती या ठिकाणी योग्य बसेल. त्यानंतर 29 ते 30 साठी सूचना बघा, खालीलपैकी विसंगत घटक आपल्याला ओळखायचे आहे: घोडा, रेडा, बैल आणि वाघ. यामध्ये घोडा, रेडा आणि बैल हे पाळीव प्राणी आहेत, वाघ हा जंगली प्राणी आहे. 11, 81, 31, 71 आता यामधील वेगळा घटक आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2, कारण 81 ही पूर्ण वर्ग संख्या आहे तर 11, 31 आणि 71 ह्या मूळ संख्या आहेत. तर 31 व 32 साठी सूचना बघा, पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या अंकात विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागचा नंबर आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, यांचा संबंध 72 कसा आहे. आता यामध्ये बघा, यांची बेरीज करूया आपण. 5 अधिक 1 अधिक 8 अधिक 4 किती होतात? 5 आणि 6 6 8 14 14 4 18 18 ची जर चौपट केली तर किती होतात? 72. तर यांची बेरीज करूया आता आपण. 8 अधिक 4 अधिक 6 अधिक 5 8 आणि 4 12 12 आणि 6 18 18 आणि 5 23 23 गुणिले जर 4 केले तर किती होतात? 92. पर्याय क्रमांक 2. आता 17 आणि 37 चा काय संबंध आहे बघूया. तर या ठिकाणी बघा, 17 म्हणजे काय आहे? 4 चा वर्ग अधिक 1. 37 म्हणजे काय आहे? 6 चा वर्ग अधिक 1. तसंच 64 हा काय? 8 चा वर्ग अधिक 1. मग पुढे काय येईल? 10 चा वर्ग अधिक 1, म्हणजे समसंख्यांचे वर्ग दिलेले 101 हा पर्याय आपला उत्तर असेल. पुढील मालिका पूर्ण करा. आता या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळेल JKL हे 3 क्रमवार अल्फाबेट आहेत, त्याच्यानंतर पहिला अल्फाबेट घेतलेला आहे. KLM त्यानंतर पहिला, LMN त्यानंतर पहिला, MNO त्यानंतर पहिला घेतलेला आहे. मग तसा आता कोणता येईल? NOPN हा पर्याय बरोबर असेल. आता XW VZ आणि TS नंतर येणार आहे RV, पर्याय क्रमांक 4. खालील मांडणीत ABCD हे विभिन्न अंक आहेत, C = 4 आहे तर A = किती? आता बघा, या ठिकाणी इथं 8 आहे, इथं B आहे, आपल्याला माहिती नाही. C = 4 आहे म्हणजे इथं 4 आहे, इथं 4 आहे, आणि डी म्हणजे आपल्याला माहिती नाही. तर 8 मध्ये किती मिसळल्यानंतर 4 येणार आहे? बेरीज करायची आपल्याला, म्हणजे 8 मध्ये 6 मिसळल्यानंतर 14 येईल, म्हणजे बीची किंमत 6 असेल. तर 14 आल्यानंतर इथं 4, इथं 1 झाले, मग 6 आणि 1 किती झाले? 7. इथं किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे, म्हणजे 14. 6 आणि 1 7 झाले, 7 आणि 7 14, म्हणजे A = किती असेल? 7. आणि हे तर परत आजचे दिले आपण 1, आणि 1 चा 1 म्हणजे D = 1 असेल, म्हणजे A = किती निघाला आता? 7. पर्याय क्रमांक 3. खालील अंकमालेत असे किती 8 आले आहेत की ज्यापूर्वी लगेच 5 आलेले आहे, म्हणजे 8 पूर्वी 5 आलेले आहे, म्हणजे 5 8, आणि परंतु नंतर लगेच 9 आलेले नाही, 9 नाही म्हटलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला शोधायचं आहे. बघा, आता 5 8 शोधलो आपण, 9 आलेलं नाही म्हणजे हा नाही. 5 8 6 म्हणजे हा एक ग्रुप आहे. त्याच्यानंतर बघा, 5 8 4
पांच आठ नौ इत आलेला आहे, पांच आठ सात, पांच आठ दोन, तर किती वेळा आलेला आहे, एक दोन तीन चार, चार वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक तीन। त्यानंतर बघा पुढील प्रश्न, बारा अधिक तीन बरोबर चार, सहा वजा दोन बरोबर बारा, तर अठरा भागिले तीन बरोबर पंधरा, तर सहा गुणिले सहा बरोबर बारा, तर हे आपल्याला सोडवायचं आहे, सोडवूया आपण। आता आपण अगोदर ह्या चिन्हासाठी काय क्रिया आहे ते आपण ठरवून घेऊया। बारा आणि तीन म्हणजे चार आला म्हणजे काय येईल, बारा भागिले तीन जर केलं तर चार येईल, म्हणजे अधिक बरोबर काय असेल, भागिले, म्हणजे अधिकसाठी भागिले घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर सहा वजा दोन बरोबर बारा, मग बारा कधी येईल, सहा आणि दोनचा गुणाकार असेल तर, म्हणजे वजा बरोबर काय असेल, गुणिले। त्याच्यानंतर बघा अठरा भागिले तीन बरोबर पंधरा, म्हणजे इथं काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल, अठरा वजा तीन पंधरा, म्हणजे भागिलेसाठी काय आहे, वजा, सहा गुणिले सहा बारा केलेलं आहे म्हणजे इथं अधिक करावं लागेल, म्हणजे काय, गुणिलेसाठी काय असणार आहे, अधिक। हे अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला, चिन्ह बदलून आपल्याला पुढचं सोडवायचं आहे। तर बघा चार गुणिले दोन, गुणिले म्हणजे काय आहे, अधिक घ्यायचं आहे, तर चार अधिक दोन, वजा, वजासाठी काय आहे, गुणिले सहा, अधिकसाठी काय आहे, भागिले तीन, आणि भागिलेसाठी काय आहे, वजा, वजा एक। अशा पद्धतीने आपण चिन्ह बदलून घेतले, आता सोडवूया। हे चार अधिक सहा दोन, हे सहा भागिले तीन किती होतात, दोन, वजा एक। आता गुणाकार अगोदर करूया, हे चार अधिक दोन गुणले दोन चार, वजा एक, आठ वजा एक बरोबर किती होतात, सात। बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन। आता इथं बघा हे स्मॉल लेटरमध्ये आहेत, म्हणजे बीचा अनुक्रमांक आहे दोन, जीचा आहे सात, हा यल आहे, यलचा अनुक्रमांक आहे बारा, म्हणजे इथं लक्षात येतं आपल्याला की पाच पाचने अनुक्रमांक वाढत चाललेला आहे, दोन अधिक पाच सात, सात अधिक पाच बारा, मग बारा आणि पाच सतरा होतात, मग सतराव्या क्रमांकाचा कोणता अनुक्रमांक असेल, क्यू। ए झेड वाय बी, आता यांचं जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळेल, ए हा सुरुवातीहून पहिल्या क्रमांकाचा आहे, हा शेवटून पहिल्या क्रमांकाचा आहे, त्यानंतर वाय बी हा शेवटून दुसरा, हा पहिला, म्हणजे एकदा समोरून घेतलेला आहे क्रमांक, एकदा पाठीमागून घेतलेला आहे पहिल्यांदा। ए झेड सी एक्स हे समोरून आणि पाठीमागचा आहे, इथं पाठीमागून आणि समोरचे आहेत, मग एक सोडून एक आलेला आहे, म्हणजे आता समोरून येईल, म्हणजे काय येईल, इथं पहिल्यांदा ई येईल, डी नंतरचा ई आणि त्याच्या अगोदरचा काय येईल, डब्ल्यूच्या व्ही, म्हणजे ई व्ही हा आपला पर्याय असेल, पर्याय क्रमांक एक। त्यानंतर बघा यांच्यामध्ये काय क्रम आहे, ए सी डी, म्हणजे काय केलेलं आहे, बी सोडलेला आहे, इथं डी सोडलेला आहे, म्हणजे एक एक अल्फाबेट सोडलं आहे, यू व्ही डब्ल्यू एक्स एक एक अल्फाबेट सोडले आहेत, के एल यम यन, तसं आपल्याला पर्याय शोधायचा आहे, तर यामधील करेक्ट पर्याय असेल पर्याय क्रमांक तीन, क्यू आर यस टी यू, पर्याय क्रमांक तीन, क्यू एस यू। एका मैदानामध्ये अरुण एका खांबापासून ईशान्येकडे नऊ मीटर चालत गेला। आता या ठिकाणी खांब आहे, खांबापासून अरुण कुठे गेले, ईशान्येकडे नऊ मीटर चालत गेले, म्हणजे ईशान्य दिशा या दिशेला तो नऊ मीटर चाललेला आहे। दुसरा तरुण खांबापासून नैऋत्यकडे बारा मीटर चाललेला आहे, तो या दिशेला बारा मीटर चाललेला आहे। तो तरुण दोन मीटर परत आला, म्हणजे दोन मीटर परत आला, इथे आला तर राहतात किती, इकडं दोन झाले तर इथं किती राहतील, दहा। आणि अरुण एक मीटर परत आला, म्हणजे एक मीटर परत आला तर इथं किती राहतील, आठ। तर दोघांमध्ये किती अंतर आहे, हे दहा आणि हे आठ, किती झाले दोघं मिळून, अठरा, पर्याय क्रमांक दोन। विनोद उत्तरेकडे तोंड करून उभा होता, तो सरळ पाच मीटर चालत गेला। आता हा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, सरळ पाच मीटर चालत गेला। त्याच्यानंतर उजवीकडे वळून तो पाच मीटर चाललेला आहे, म्हणजे इकडं पाच मीटर चाललेला आहे, पुन्हा उजवीकडून पाच मीटर चालला तो आणि थांबला आणि पाठीमागे वळला, तर आता विनोद कोणत्या दिशेला आहे, पाठीमागे वळला तर या दिशेला, म्हणजे तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे, उत्तर दिशेला, पर्याय क्रमांक चार। सूचना बघा 43-44 साठी, वर्तुळामध्ये रोजगार असलेले आहेत, त्रिकोणात कष्टाळू लोक आहेत, चौरसामध्ये प्रामाणिक लोक आहेत, आयतामध्ये स्त्रिया आहेत,
त्यानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फक्त प्रामाणिक व कष्टाळू स्त्रिया, फक्त प्रामाणिक आणि कष्टाळू आणि स्त्रिया म्हटलेलं आहे, म्हणजे चौकोन आणि त्रिकोणामध्ये असलेले. प्रामाणिक आणि स्त्रिया आहेत प्रामाणिक, परंतु कष्टाळू यामध्ये स्त्रिया नाहीत, म्हणजे यापैकी नाही हे ऑप्शन येईल. किती कष्टाळू लोक प्रामाणिक आहेत म्हटलेलं आहे. कष्टाळू लोक म्हणजे त्रिकोणातले आणि ते चौकोनात पण असायला पाहिजे, की 8 आणि हे 7. रोजगारी असले तरी ते प्रामाणिक आहेत, म्हणून 8 अधिक 7 किती होतात? 15. 45 ते 47 सूचना. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडायचं आहे. आता पहिला बघा प्रश्न, त्यावेळी सोबतच्या आकृतीत चौरस किती आहेत म्हटलेलं आहे. तर सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौरस आहेत 14. फक्त चौरस मोजायचे आहेत, आयत नाही. त्यानंतर बघा, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत? तर ते 41 आहेत. हे छोटे मोठे सगळे त्रिकोण मोजून आपल्याला करायचे आहेत. आकृतीत षटकोनाची संख्या किती आहे म्हटलेलं आहे. आकृतीमध्ये षटकोन आपल्याला या ठिकाणी एकही दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता असेल ते ठरवा म्हटलेलं आहे. बघा आता ऑब्झर्व करा. आता या ठिकाणी असा संबंध आहे की समोर समोरच्याचा संबंध आहे. बघा आता या ठिकाणी 4 ची दुप्पट जर आपण केली, 4 गुणिले 2 आणि वजा 3 करायचं आहे. 4 गुणिले 2 8, 8 वजा 3 5 ही समोरील संख्या. तसं 7 आणि 11 संबंध तसंच आहे. 7 ची दुप्पट केली 14, 14 वजा 3 11. 5 ची दुप्पट केली 10, 10 वजा 3 7. तसं आपल्याला 10 ची दुप्पट करायची आहे. 10 ची दुप्पट 20 वजा 3, 20 वजा 3 बरोबर 17. पर्याय क्रमांक 3. आता डी ओ बरोबर अधिक आणि वजा आहे, जी ओ बरोबर गुणिले आणि वजा आहे, तर गॉड बरोबर किती? आता जी ओ आणि डी ओ मध्ये कॉमन काय? ओ. मग या दोघांमध्ये कॉमन चिन्ह काय आहे? वजा. म्हणजे ओ साठी काय आहे? वजा चिन्ह आहे. तर डी साठी काय राहिला मग? आता अधिक. आणि जी साठी काय राहिला? गुणिले. मग आता याच्यावरून आपण काढूया, गॉड म्हणजे काय? गुणिले. ओ म्हणजे काय? वजा. आणि डी म्हणजे अधिक. गुणले वजा अधिक, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे बघा, खालील आकृत्याचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून आपल्याला निवडायची आहे. आता यांचं ऑब्झर्वेशन केलं आपल्याला समजेल. 4 गुणिले 5 किती होतात? 20. 20 वजा 8 किती झाले? 12. 7 गुणिले 3 21, 21 वजा 9 12. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार आणि वरची संख्या वजा करून मधली संख्या येणार आहे. तसं आपण करूया, 9 8 72, 72 वजा 8 किती होतात? 64. पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी बघा काय लॉजिक वापरलेलं आहे. ही दोन संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज करूया. 134 अधिक 650 बरोबर किती होतात? 784. तर 784 वर्गमूळ ही मधली संख्या आहे 28. तसंच यांची बेरीज ही मधली संख्या त्याचं वर्गमूळ आहे. मग यांची बेरीज करूया आपण. आता 4 अधिक 7 11, त्याच्यानंतर 6 आणि 8 14, 4 आणि 4 8, 841 आलेलं आहे. मग 841 हे कशाचं वर्गमूळ आहे? तर ते 29 आहे. पर्याय क्रमांक 4. एका त्रिकोणातील कागदाला घड्या घातल्यानंतर दिसणाऱ्या घडीची आकृती डाव्या बाजूला दिली आहे, तो कागद उलगडल्यावर कसा दिसेल ते उजव्या बाजूस दिलेल्या पर्यायी आकृत्यामधून आपल्याला शोधायचं आहे. आता अशा पद्धतीनं घडी घातली आहे, तर ती जर उलगडली तर आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे? पर्याय क्रमांक 4 मधील प्रमाणे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदाला घड्या घालून तो विशिष्ट पद्धतीने कापला आहे, तर ती घडी उलगडल्यानंतर आपल्याला कसं दिसेल ते सांगायचं आहे. आता अशा पद्धतीने कट केलेला आहे, ती जर आपण घडी उलगडली तर आपल्याला आकृती क्रमांक 1 मधील प्रमाणे दिसेल. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. पुढील प्रश्नात एक गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे, त्या पर्याय आकृत्यापैकी कोणती आकृती त्यामध्ये दडलेली आहे ते सांगायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी बघा, यामधील कोणती आकृती दडली आहे, तर पर्याय क्रमांक 4 मधील आकृती आहे इथे, या ठिकाणी आपल्याला ती दिसेल. बघा आता या ठिकाणी यामध्ये कोणती आकृती दडलेली आहे, तर 2 नंबरची आकृती आहे. त्यानंतर डावीकडील प्रश्नाक उत्तराच्या कोणत्या आकृतीत दडलेली आहे, म्हणजे ही जी आकृती आहे या आकृतीत कोणत्या
आकृतीत दडलेली आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, या ठिकाणी आपल्याला ती दिसते. गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3, कारण बाहेर वर्तुळ आहे तर मध्ये त्याचा कलर देऊन डार्क भाग तोच केलेला आहे. बाहेर चौकोन, आतही चौकोनच आहे, डार्क केलेला आहे. इथं त्रिकोण, आतही त्रिकोण, पण इथं काय केलेलं आहे, वर्तुळामध्ये चौकोन काढले, म्हणून हे ऑड मॅन आउट. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये बघा, यामध्ये वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा, या ठिकाणी एन ओ आय टी जी आणि सी. आता याचा संबंध बघा, ओ पी एच एस एच डी. एन ओ पहिल्याचा एक पुढचा घेतलेला आहे, ओ पी त्याच्यानंतर एच आय पाठीमागचा घेतलेला आहे, एस टी आई पाठीमागचं आहे, जी एच सी डी म्हणजे दोन पुढचे जे आहे ते समोरचे अक्षर घेतलेले पुढचे एक एक आणि हे पाठीमागचे एक एक घेतलेले आहेत. तसंच आपण इथं करायचं आहे एम बी एम क्यू पी व्ही. आता एमच्या पुढचा काय काय, यन. बीच्या पुढचा सी. यम त्याच्या यमच्या म्हणजे अगोदरचा काय असेल, यल यम. क्यूचा असेल पी क्यू. त्यानंतर पी क्यू व्ही एक्स व्ही डब्ल्यू. तर अशा पद्धतीने एन सी एल पी क्यू डब्ल्यू, एन सी एल पी क्यू डब्ल्यू पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी बघा, सी यू टी साठी एक्स एफ जी, म्हणजे सी हा समोरून तिसरा आहे, एक्स पाठीमागून तिसरा आहे, यू हा पाठीमागून 6वा आहे, तर एफ हा समोरून 6वा आहे, जी हा समोरून 7वा आहे, तर हाही 7वा आहे. तसंच आपल्याला करायचं आहे, वायचा पाठीमागून कितवा आहे, दुसरा, मग समोरून दुसरा कोणता असेल, बी. ईचा 5वा क्रमांक आहे, पाठीमागून 5वा क्रमांकाचा कोण आहे, व्ही. त्याच्यानंतर यस, यस हा पाठीमागून कितव्या क्रमांकाचा आहे, 8व्या, तर समोरून 8व्या क्रमांकाचा कोण आहे, एच, म्हणजे बी व्ही एच पर्याय क्रमांक 2.